Yeah, we late, but this shit's fantastic. मित्रांनो, हे काय मंदिरच्या साईडला असं आवाज येतोय. मित्रांनो, like it's magic. Hear the clock been haunting my dreams. It's been ticking for hours, ticking for hours. Yeah, I feel so old. Can't waste no time. Hello friends, welcome back to my channel. आज मी आलेली आहे कुवारा भिवसेन या ठिकाणी मी आलेली आहे. आणि कुवारा भिवसेन हे ठिकाण एक ॲडव्हेंचरस ठिकाण आहे. आणि तेव्हा ते तुम्हाला एक वरती दिसत आहे छोटंसं मंदिर. त्या मंदिराच्या तिथं आपल्याला जायचं आहे. पण हे असं जावं लागणार आहे. इथून काही शिड्या वगैरे नाही आहेत जायला. हे असं जंगलाने असं असं असा रस्ता शोधत शोधत जावं लागणार आहे. ट्रेकिंग प्लेस आहे हा. हा खूप सुंदर आहे. माझी पण जायची खूप इच्छा आहे. पण आता मित्रांनो दुपारचे 2:30 ते 3 वाजलेले आहेत. आणि भयानक ऊन आहे. आणि आज इतकं टेम्परेचर आहे त्यामुळे असं एवढं चिडचिड होत आहे. अजिबात वरती जायची इच्छा होत नाही. त्यामुळे मी वरती न जाता तुम्हाला खाली एक मंदिर आहे जे की गोंड समाजाचं मंदिर आहे त्या तो मंदिर दाखवेल. खालचा स्पॉट दाखवेल. आपण इथेच खालचा स्पॉट बघूया. खालीच एन्जॉय करूया. टिफिन खाऊया. आणि इथून रिटर्न घरी चालले जाऊया. मित्रांनो हा स्पॉट म्हणजे कुवारा भिवसेन. हा पार शिवणीवरून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा खूप जंगलात आहे. इथं भरपूर जण येतात टिफिन वगैरे खाण्यासाठी. एक चेंज म्हणून एक वन डे ट्रिप एन्जॉय करतात सगळेजण. आणि साईडलाही पेंच डॅम जो आहे तो इथपर्यंत आलेला आहे. आणि याच्यात इथं भरपूर पाणी दिसत आहे. हे आपण इथून तुम्हाला मी जवळून दाखवेन. आणि नेक्स्ट टाईम एखाद्या वेळेस जर आपण आलो तर नक्की त्या वरच्या मंदिरात जाऊया, ट्रेकिंग करूया. आता तर ट्रेकिंग करणं अजिबात शक्य नाही आहे मित्रांनो, कारण ऑलरेडी माझा मूड खूप खराब झालेला आहे. त्यामुळे माझी अजिबात इच्छा होत नाही ट्रेकिंग करायची. नेक्स्ट टाईम जेव्हा येतो तो मंदिराच्या साईडला रस्ता जाते जे की मी सांगितलं, तो गोंड समाजाचं मंदिर आहे. आणि तिथून हा जो रस्ता आहे हा इकडे आपण वरच्या मंदिराकडे जाऊ शकतो. पण इथं पाणी भरपूर असल्यामुळे हा रस्ता बंद आहे. आणि इथं बोटिंग पण आहे, बोटिंग पण करू शकतो. पण पाण्याची पातळी भरपूर आहे त्यामुळे मी बोटिंग करणार नाही, कारण ऊन पण भरपूर आहे. त्यामुळे बोटिंग कॅन्सल. फक्त दर्शन घेऊ, टिफिन खाऊ आणि घरी निघून जाऊ. तुम्हाला म्हटलं होतं की वरनं जाता आपण खालच्याच मंदिराचं एक दर्शन घेऊया. ते हेच ते मंदिर आणि हेच ते देवस्थान कुवारा भिवसेन गोंड समाजाचं. पेंच प्रकल्पाचं पाणी बघा. नजारा आहे